आपण जरा नियमित चाललं पाहिजे. बरोबर आहे, पण रोज आलं पाहिजे. नाही तर काय, आपण कधीतरी येणार. बसूया का जरा? बसायचं, थोडं थोडं बसूया. चला. चला निघूया. निघायचं. चला. कितवा राऊंड आहे गा? तिसरा तर आहे. आता थोडा वेळ बसूया. चला. कुठे सुई? हा, झालं का सुरू तुझ? झालं झालं, सुरू झालं. अहो, आज घरी गेलो ना की सुधीरला फोन करा. हा का ग? अहो काग काय, त्याला म्हणाव या वर्षी दिवाळीला इकडेच ये. दिवाळीला सुट्टी नाही मिळत त्याला. अगं त्यांचे सण वेगळेच असतात. ख्रिसमसला येतोच की. तो काय आपला सण आहे का? किती दिवसात नातवांबरोबर काही सणवार सुद्धा केलेले नाहीयेत आपण. ठीक आहे, तू चिडू नकोस, घरी गेल्यावर करू त्याला फोन. तुम्ही घरी गेल्यावर काही फोन बिन करत नाही? करतो मी. नाही करतो. करतो काय, त्या मोबाईलच्या नादात राहता तुम्ही. तू आधी शांत हो. शांत हो काय? शांत हो. हे घे. बरं वाटतंय. चल अगं, डॉक्टरांनी सांगितलंय ना रोज चालायला. माहितीये रे, चालतीय ना. बरं. बरं वाटतंय का आता? जरा निघूया. हो. ठेव. हां चला, सावकाश. छान झालाय हा स्वेटर. आता तू विणलाय म्हणल्यानंतर छान दिसणारच की. तुमचं आपलं काहीतरीच. आता नातवासाठी स्वेटर विणायची शेवटची इच्छा आहे बघा. तुमचे मुलांचे आतापर्यंत खूप लाड केले. विणशील ग? विणशील. आता नातवासाठी विणायचे आणि त्याचे लाड करायचे. विणशील विणशील. खरं सांगू का? हां. तू आत्तापर्यंत खूप काही केलंयस सगळ्यांसाठी. कुठलं काय हो? नाही आता जरा स्वतःकडे बघ. म्हातारपण जगायला शिक. बाकीचं काही म्हणजे काही नको आता. झालं का तुमचं सुरू परत? चला निघूया. हो चला. तिकडे जागा आहे, तिकडे जाऊयात का? हो. आणि ऐक ना, आपण बेबीचं नाव काय ठेवायचं? तू सांग काय ठेवायचं. काहीतरी युनिक ठेवूयात पण आपण. ठीक आहे चालेल, ठरवूयात आपण. बेबी तू तर आलास. तू
बाबू ऐक ना, बोल ना। तू परत माझ्याशी भांडणार नाहीस ना? नाही ग। नक्की? हो पक्का? पक्का।